नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन देशमुख आणि आपण पाहतात गुरुजी फॉर इज चॅनल। आज आपण कला म्हणजे काय व कलेचे मूलभूत घटक कोण कोणते आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार। तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी मनोरंजन व करमणुकीसाठी लोक एकत्र येत होते। यावेळी एकत्र येऊन आनंदाने आपल्यामधील कृती व्यक्त करत होते। पूर्वी भाषा नसल्यामुळे मनुष्य आपले शब्द हे चित्र, नाचणे, ओरडणे यातून व्यक्त करत होते। तसेच आपण दिवसभर केलेली कृती चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागली। त्याचबरोबर आनंद निर्मित अनेक प्रकारच्या कला जन्माला आल्या। मग आता ह्या कला कोणकोणत्या आणि कला म्हणजे काय ते आता आपण पाहूया। कला म्हणजे काय नेमके अगोदर ते पाहूया। मित्रांनो, मला तुम्हाला या अगोदर एक प्रश्न विचारायचा आहे। तो प्रश्न म्हणजे, आणि त्याचं सर्वांनी उत्तर द्यायचं आहे, माणसाच्या मूलभूत गरजा कोणकोणत्या? अगदी बरोबर, छान उत्तर दिलं ना तुम्ही सर्वांनी। सर्वांचं मनपूर्वक असं अभिनंदन। पहिली अन्न, दुसरं वस्त्र, तिसरं निवारा। पण या पूर्ण झाल्यानंतर माणूस आणखी एका गोष्टीच्या शोधात असतो, ती गोष्ट म्हणजे कोणती? अगदी बरोबर, आनंद। आनंद तर हा सर्व सर्वांना हवासा वाटतो। मग हे पण उत्तर छान दिलं ना तुम्ही। मग माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर आणखी एका गोष्टीच्या शोधात असतो, ती गोष्ट म्हणजे आनंद आहे। म्हणजे एखादी गोष्ट आनंदाने व सौंदर्यपूर्ण नटून सादर केलेली कृती म्हणजे कला होय। आता कला म्हणजे काय हे तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारे समजलं असेल। आता कोणतीही कला शिकताना प्रथम त्याचे मूलभूत घटक कोणकोणते आहे ते पाहूया। पहिले रेषा, दुसरा आकार, तिसरं रंग, चौथं छायाभेद आणि पाचवं पोत। आता कलेचे मूलभूत घटक हे आपण नंबर वाईज पद्धतीनं बघणार आहोत। प्रथम रेषा बघूया। आता रेषा म्हणजे काय, रेषा कशाला म्हणतात आणि आपण रेषेची व्याख्या बघूया। बिंदूच्या एका टोकापासून बिंदूच्या दुसऱ्या टोकापर्यंत ओढलेली रेख म्हणजे रेषा होय। आता रेषेचे प्रकार पाहूया। मित्रांनो, रेषेचे प्रकार पाहताना रेषेमुळे आपल्याला चित्र काढता येतं। पहिला प्रकार उभी रेषा। उभी रेषा अशा पद्धतीनं असते। उभी रेषा ही वरून खाली आणि खालून वर देखील मारली जाते। रेषेचा दुसरा प्रकार म्हणजे आडवी रेषा। आडवी रेषा अशा पद्धतीनं असते। आडवी रेषा ही डावीकडून उजवीकडे मारली जाते, तर आडवी रेषा ही परत उजवीकडून डावीकडे मारली जाते। आता रेषेचा तिसरा प्रकार, तो म्हणजे तिरकी रेषा। तिरकी रेषा ही वरून खाली आणि खालून वर अशा पद्धतीने मारली जाते। आणि शेवटचा म्हणजे वलय रेषा। वलय रेषा ही तुम्हाला समुद्रीच्या लाटेप्रमाणे वाकडे तिकडे दिसेल। निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी या गुरुजी फॉर यू चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका प्रश्न उपस्थित झाले असेल तर खालील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद। वंदे मातरम।